असे काही दिवस आले की ते आम्हाला नको वाटत होते. लॉकडाऊन आलं, कोरोना आला, कोरोनामध्ये खूप खूप लोकांचं निधन झालं. आणि नंतर सरांनी आम्हाला सांगितलं की आता शाळा उघडणार नाही. आम्हाला वाटलं की आता जुन्या काळातलं सारखं होतं, काय फक्त चौथीपर्यंत शिकायचं. नंतर समजलं की लॉकडाऊन असल्यामुळे आपली शाळा होणार नाही. नंतर सरांनी ऑनलाईन क्लास घेतला. गावात नेट नसल्यामुळे मी क्लास जॉईन करू नाही शकलो. नंतर शेतात गेल्यावर पण सरांचा फोन यायचा की का क्लास जॉईन नाही करते. पण सरांना कसं सांगू मला कळतच नव्हतं. नंतर पाचवीला गेलो. पाचवीला जाधव सरने आम्हाला खूप छान शिकवलं. जाधव सर मजाक पण घ्यायचे आणि खूप छान शिकवायचे. रोज 10 इंग्लिश शब्द पाठ करून आणायचे, नाही केले तर छड्यात. त्यामुळे आमचं इंग्लिश वाचन खूप सुधारलं आणि खूप थोडे थोडे इंग्लिश बोलायला पण लागलो होतो. नंतर सहावीला घुगे सरांवर खूप लोड होता, त्यामुळे त्यांनी केवट सरांना इंग्लिश आणि गणित दिलं. केवट सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं. नंतर आम्ही सातवीत आलो. सातवीत मग आम्हाला नवीन सर आले. शेलार सर हे आमचे वर्ग शिक्षक होते व मुख्याध्यापकही होते. आणि इंग्लिशला बागुल सर, आणि गणिताला नाकाडे सर, आणि विज्ञानला नाकाडे सर, आणि मराठीला बागुल सर. बागुल सरांनी आमचं इंग्लिश वाचन खूप छान केलं व आणि त्यांनी एक स्पर्धाही ठेवली. जो इंग्लिश वाचन चांगलं वाचेल त्याला शब्दात त्यांच्या वया भेटणार होता. त्यामुळे सगळे मुले जिद्दीने पेटले आणि त्यांनी ज्यांना चांगलं वाचता आलं त्यांनी वया तर घेतल्यास, तर ज्यांना वाचता येत नव्हतं त्यांनीही खूप प्रयत्न केला. धन्यवाद.